पहिलं म्हणजे जे बी एस टी आणि बी एम सीला अनेक वर्ष बोनस देण्याची एक प्रथा होती ती कालपर्यंत पूर्ण झाली नव्हती. आपल्याला माहिती आहे सर्वांना की हे बोनस काही दिवसाच्या आधीच दिला जातो कारण दिवाळी साजरी व्हावी, चांगली साजरी व्हावी, सगळ्यांच्या घरोघरी सुख शांती आनंद यावं ह्याच्यासाठी हा बोनस दिला जातो. पण कालपर्यंत ज्या खोके सरकारनी बी एम सी आणि बी एस सीच्या कर्मचाऱ्यांना विसरलेले होते त्याच खोके सरकारला एका ट्विटनी भाग पाडलं की बरोबर दुपारी लगेच बैठक बोलवायला लागली आणि संध्याकाळपर्यंत तो बोनस जाहीर करायला लागला. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची ताकद आहे. आणि साधारणपणे ज्या ज्या कामगारांनी बी एम सीच्या कर्मचाऱ्यांनी मला हा मेसेज पाठवला होता की आदित्यजी अजून हे झालं नाही आहे काम, जरा आमच्या वतीने तुम्ही आवाज करा, आवाज उठवा आमचा, त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दुसरी एक मागणी आपण जी त्या ट्विटमध्ये केलेली होती ती हीच होती की आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये साधारण 11 महिने मी एक विषय पकडून ठेवलेला आहे, धरून घेतलेला आहे, तो म्हणजे रस्त्याचा घोटाळा. मुंबईत मेगा रोड स्कॅम हा आपल्या माध्यमातूनच मला वाटतं साधारणपणे 15 जानेवारीच्या आसपास आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून मी जनतेसमोर आणला होता. त्यावेळी देखील मी सगळ्यांना सांगितलं होतं की जे मुख्यमंत्री बोलतात, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलतात ते खोटं बोलतात, कारण अनेक ठिकाणी ते खोटं बोलत आलेले आहेत. पण इथे देखील खोटं बोलत होते की 2 वर्षात आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू आणि काँक्रीटचे रस्ते करू. आपण पाहिलं असेल गेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे ऑगस्ट 2022 5,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स हे साधारणपणे इश्यू झाले होते, मग ते रद्द केले कारण त्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या वाटलं की 5,000 कोटी फारच कमी आहे. मग त्यांची मागणी होती अजून एक 6,000 कोटीपर्यंत हे कॉन्ट्रॅक्टने 1,000 कोटीने वाढवा, ते झालं. आणि जानेवारीमध्ये जेव्हा हे टेंडर पूर्ण झाल्यानंतर आपली प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा 2 महत्त्वाचे विषय आपण मांडले होते, लोकांसमोर आणले होते. एक म्हणजे ॲडव्हान्स मोबिलायझेशन 1,650 कोटीचं आणि दुसरं म्हणजे साधारणपणे 400 कोटीचा फायदा जो ह्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या होणार होता. हे दोन्ही विषय मांडल्यानंतर अर्थात बी के सीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला गेला, तिथे भूमिपूजन झालं, वर्क ऑर्डर घाईघाईत दिल्या गेल्या. पण जानेवारीपासून 31 मेपर्यंत कामाची सुरुवात कुठेही झाली नव्हती. थोडीफार इकडे तिकडे झाली असेल तर, पण तशी कामाची सुरुवात जी व्हायला पाहिजे होती ती कुठेही झाली नाही. पण आपल्या प्रेस कॉन्फरन्सेसमुळे, तुमच्यामुळे, प्रेसनी हा विषय धरून घेतल्यामुळे आपण पाहिलं असेल 1,650 कोटी ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे आणि 400 कोटी जे फायद्याचे होणार होते त्यांना 8% 9% जे काही मिळणार होते ते सगळे रद्द केले गेले. म्हणजे आपल्या प्रेस कॉन्फरन्सेसच्या माध्यमातून तुमच्या सहकाऱ्यांनी मुंबईचे आपण 1,000 कोटी तिथेच वाचवले. आता परिस्थिती अशी झाली की पावसाळा निघून गेला, पावसाळ्यानंतर ते कामं सुरू झाली पाहिजेत पण कामं होतच नाहीत. म्हणजे एक बघा तुम्ही, मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं की 21-22 वर्षाचे जे कामं आहेत 2,500 कोटीची त्यांना देखील सुरुवात कुठेच झालेली नाही आहे, कारण सगळीकडे कामं थांबवायला सांगितलेत, कारण ही कामं चालू नाहीत आणि ही कामं चालली आहेत असं कुठेही वाटायला नको. दुसऱ्या बाजूला ही 23ची जी कामं सुरू केली आहेत 6,000 कोटीची कुठेतरी एक मीटर खोदलं असेल, 1.5 मीटर खोदलं असेल, बॅरिकेड लावून ठेवले, पण रस्त्याची कामं जशी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत. मुंबईत 31 मेपर्यंत 50 रस्ते पण पूर्ण करू शकले नाहीत, सगळे सेफ स्टेजला आणून ठेवले. हा सगळा पत्रव्यवहार मी करत होतो, राज्यपालांना भेटलो, आपल्या माध्यमातून हे सगळे विषय घेत होतो, म्युन्सिपल कमिशनरना प्रश्न विचारत होतो. आणि हे सगळं होत असताना कालच्या ट्विटनंतर जी टर्मिनेशनची नोटीस मुंबई महानगरपालिकेने काढली होती त्याच्यावर रात्री मला वाटतं 10:30-11 प्रशासकांनी म्हणजे म्युन्सिपल कमिशनर यांनी सही केली आणि दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यात 1,680 कोटीची जी कामं होती ती आता टर्मिनेट केली गेली. कदाचित साजरा आम्ही पण करू शकलो असतो, बघा विजय झाला आमचा, आम्ही हेच सांगत होतो तुम्हाला, आम्ही पहिलंच सांगितलं होतं, हे करू शकलो असतो सगळं. पण एक जबाबदार मुंबईकर म्हणून आणि मुंबई 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेतून जवळून बघत असताना, मुंबईची सेवा करत असताना ह्या अडचणी सगळ्या आम्हाला माहिती आहेत की मुंबई कशी चालवायची असते आणि मुंबई कशी चालते. एखादा रस्ता करायचा असतो त्या रस्त्याच्या खालती 42 की 43 युटिलिटी असतात, 16 एजन्सीच्या NOC घ्यायला लागतात, ट्रॅफिक पोलिसांची परवानगी घ्यायला लागते, तर आणि तरच तुम्ही तो रस्ता करू शकता. आता दक्षिण मुंबईची सगळी जेव्हा मेगा पॅकेट कॅन्सल झाल्यानंतर माझा पुढचा प्रश्न मुंबई म्युन्सिपल कमिशनरना हाच आहे की हे तर तुम्हाला आम्ही 1 वर्षापूर्वी सांगत होतो की हे जे तुम्ही सांगताय हे शक्य नाही आहे. तुम्ही म्युन्सिपल कमिशनर म्हणून, प्रशासक म्हणून जरी बसलं असाल तरी मुंबई जाणून घेणं गरजेचं आहे. नुसतं घोटाळे मुख्यमंत्री करू इच्छितात म्हणून तुम्ही त्यांना मदत करणं हे काही योग्य नाही. आता पुढची जी कामं असतील दक्षिण मुंबईतली ती कधीपासून सुरू होतील? एक तर टेंडर रद्द झाले मोठं, कारण कामच होत नव्हतं. तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की हे 5 जे कॉन्ट्रॅक्टर झालेत ते सगळे बोगस आहेत, त्यांच्यावर तर प्रश्न विचारणारच होतो आम्ही.
पण आता दक्षिण मुंबईतली कामं रद्द झाल्यानंतर किती दिवसात पुढचं टेंडर येणार? तुम्ही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाणार की जुने कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्याकडे जाणार? कामं न होण्याची जबाबदारी कोणाची? अधिकाऱ्यांची असणार की कॉन्ट्रॅक्टर्सची असणार? खरं तर दोघांची असायला पाहिजे. आणि मग हे टेंडर कधी निघणार? कारण आता बघा, नोव्हेंबर तर पूर्ण अर्धा तर निघून गेला. आता साधारणपणे मुंबईत काम करण्याचा सीझन जो असतो, फेअर सीझन, तो 1 ऑक्टोबर ते 31 मे असतो. ऑक्टोबर निघून गेला आहे, नोव्हेंबर अर्धा निघून गेला आहे, टेंडर येईपर्यंत डिसेंबर निघून जाईल. आणि मग कामं सुरू तरी कधी होणार की पुढच्या पण पावसाळ्यामध्ये ज्या रस्त्यांवर ह्या वर्षी खड्डे पडलेले तिथे परत खड्डे पडणार? वर्षानुवर्ष जी मुंबईच्या रस्त्याची कामं असतात टप्प्याटप्प्याने होतात, कारण वेगळ्या वेगळ्या प्लॅनिंग एजन्सी आहेत. BMC आहे, MMRDA आहे, SRA आहे, म्हाडा आहे, BPT आहे, रेल्वेज आहे, सगळे आहेत. ह्यांच्यासोबत जी कामं करायची असतात तसं ह्यावेळी न करता काहीतरी उगाचं आज कुछ तुफानी करते आहे म्हणून धडाकेबाज कामं सुरू केली, पण कामं कुठेही सुरू झालेली नाही आहेत. आजचं जसं हे टर्मिनेशन झालेलं आहे तसं मी जानेवारीपासून सांगत आलेलो आहे की सगळ्याचे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा जी कामं आहेत ते बोगस आहेत. कॉन्ट्रॅक्टरचं मी एकसुद्धा नाव घेतलं नाही आहे अजूनही, कारण मला कॉन्ट्रॅक्टरशी वाद करायचा नाही आहे, मी कधी करत नाही. कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतात, पण जी पद्धत वापरली गेली, माझा आक्षेप त्याच्यावर आहे. कॉन्ट्रॅक्टर्सवर तर आहेच आणि अधिकाऱ्यांवर पण आहे. कारण आता तुम्ही बघा, जी शहरातली कामं तर रद्द झाली, पण ईस्टर्न सबअर्बनमधली जी कामं आहेत 918 कि 920 कोटीची काहीतरी कामं आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत बघा? ते कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांच्या कोणाच्या जवळ आहेत बघा? आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरचा जो चिपळूणमधला ब्रिज पडलेला आहे ते एकच आहेत. मग चौकशी काही झाली आहे का की तो ब्रिज जसा पडला तसा उद्या इकडचे मुंबईतले रस्ते कुठेतरी खड्डे किंवा असे एकदम काहीतरी त्याच्यात फूट पडेल आणि तुम्ही असंच पैसे काढले आहेत म्हणून दिवाळी साजरी करत राहा? मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल जे मी काल सांगितलं की बोनस काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या भूमिकेमुळे आणि जे आम्ही खोके सरकारचं डोळे उघडून दिले त्याच्यामुळे काल BST आणि BMCच्या कर्मचाऱ्यांना मिळालं. पण अजूनही मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आज ते खात्यात जे पैसे आहेत ते जाणार की नाही, कारण अनेक आश्वासनं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलेत, अगदी दहीहंडीच्या मंडळांपासून सगळीकडे एकसुद्धा आश्वासन पूर्ण कुठे झालेलं नाही आहे. तसंच रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल पुढचा मार्ग काय? रस्त्याची कामं कधी सुरू होणार दक्षिण मुंबईतली? मला वाटतं परवा आपली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर रात्री BMCने काहीतरी उत्तर दिलं होतं की इथे आम्ही अमुक कामं सुरू केलेत, तिथे अमुक कामं सुरू केलेत. आज मी मागणी करतो आहे की मुंबईतला एक जबाबदार आमदार म्हणून आधी जसं मी फिरायचो मुंबईच्या महापौरांना घेऊन आणि सगळे अधिकारी घेऊन आपण पण सोबत असायचं, तशी माझी तयारी, आज माझी मागणी आहे, ज्या ज्या रस्त्यांवर ह्या जानेवारीच्या टेंडरमध्ये कामं सुरू झाली असतील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांनी मला न्यावं आणि तिथे आपण सगळेच प्रेस समोर जाऊन पाहणी करू की किती कामं सुरू झालीत, कुठे कामं सुरू झालीत. कारण आमचं सरकार तर येतच आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे वातावरण आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार. आणि आमचं सरकार आल्यानंतर ह्या घोटाळ्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करणार, म्हणजे करणार. आणि जे अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलं असेल त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, कारण मुंबई लुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही. आणि आपण हेच पहा प्रत्येक ठिकाणी, आता स्ट्रीट फर्निचरचा जो पण घोटाळा आहे त्याच्यात मी पुन्हा एकदा बोलणारच आहे आपल्या माध्यमातून, पण तिथे देखील आता थोडा प्रयत्न असा सुरू झाला आहे की शेड्यूलवरचे आयटम्स घ्यायचे, नॉन शेड्यूल आयटम्स बाजूला करायचे. आणि 22 कोटीचं कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट झालेलं आहे असं मला कळण्यात आलं आहे स्टॉप वर्क देऊन. ह्या धक्कादायक गोष्टी आहेत. खरं तर ह्या गोष्टी आपल्या देशात झालेच नाही पाहिजेत, पण हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. जसं मी सतत सांगत आलो आहे, कर्नाटकामध्ये जनतेने उत्तर दिलं एका भ्रष्ट सरकारला, मध्य प्रदेशमधलं भ्रष्ट सरकार आता तिकडची जनता घालवेल, तसं महाराष्ट्रातलं पण भाजप प्रणित जे सरकार आहे घटनाबाह्य खोके सरकार ती जनता घालवल्याशिवाय राहणार नाही. आज पहा ना तुम्ही की जिथे जिथे आम्ही स्कॅमचे जे काही विषय घेतलेत कुठे ना कुठेतरी भाजपचं कोणतरी एखादा नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार पत्र देतात आणि सांगतात बघा आम्ही केलं. ठीक आहे तुम्ही करा, पण हिंमत असेल तर ह्या सरकारचा पाठिंबा काढा. म्हणजे एका बाजूला जे करायचं ते करायचं, खोके सरकार चालवायचं, पूर्णपणे पाठिंबा द्यायचा, महाराष्ट्र लुटायचा, महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न करायचा, आणि दुसऱ्या बाजूला श्रेयवादात पडायचं. मला वाटतं त्याच्यात मी काही जास्ती जाणार नाही, पण आमचं काम हे लोकांसमोर आहे. आणि पुढचे पण जे 4 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कारण ह्या कॉन्ट्रॅक्टर जो दक्षिण मुंबईचा जे कॉन्ट्रॅक्टर होते, ब्लॅकलिस्टिंग होणार की नाही, पेनल्टी भरणार की नाही, बरं असं मला कुठेतरी सांगितलं गेलं आहे की पेनल्टी पण जी घेणार आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून ती BMCचं पेमेंट झाल्यानंतर त्याच्यातून पेनल्टी कापणार आहे. मग नक्की कोणाला दंड तुम्ही मारताय? आमच्याच जनतेच्याच खिशावर पैसे दंड मारताय तुम्ही? खरं पेनल्टी ही कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून आली पाहिजे, ह्याच्यावर म्युन्सिपल कमिशनर बोलणार आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न पडतो. बरं हा जसा एक मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे मुंबईकरांचा जो रस्ते असतील त्याचा, तसा दुसरा मोठा प्रश्न, आणि आपण पण मला वाटतं काही लोकांना सर्दी झाली आहे,
इथून मला काही आवाज येतात, काही लोकांना खोकला झाला आहे. हा मोठा प्रश्न झाला आहे, गंभीर प्रश्न झाला आहे. मुंबईत प्रत्येक व्यक्तीला ॲलर्जी, सर्दी, खोकऱ्याचा त्रास होतो आहे. कुठच्या ना कुठच्या तरी व्यक्तीला ह्या धुळीचा त्रास झालेला आहे. प्रदूषणावर सतत आम्ही काम करत आलो. महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याला आठवत असेल, आरेचं आम्ही 808 एकरचं जंगल केलं मुंबईत. मुंबईने ठाण्याच्या मध्ये जो ठाणे क्रिकेट तिथे रामसर साईट केलं, अनेक गोष्टी आपण एफॉरेस्टेशन करत होतो, अर्बन फॉरेस्ट करत होतो, ईवी पॉलिसी आणली. ह्या सगळ्या गोष्टी आता हे सरकार, खोके सरकार आल्यानंतर बंद झालेल्या आहेत. आणि पर्यावरण मंत्री देखील महाराष्ट्राला नाही आहेत. ही गंभीर बाब आहे. आज पहा तुम्ही, आपल्यातून कितीतरी लोकं ट्विट करतात, रिपोर्ट्स लिहितात, बातम्या करतात, पण पर्यावरण खात्यातून किंवा पर्यावरण मंत्री म्हणून कोणी आपल्याला ह्या खोके सरकारमधून उत्तर दिलं आहे का? आज जशी हालत मुंबईची झालेली आहे, सगळीकडे आपण बघताय धुकं धुकं धुकं, स्मॉग सगळीकडे दिसत आहे. आणि मग म्युन्सिपल कमिशनर असेल, कोणी असतील, कुठची कुठची कारणं देत असतात की आता कचऱ्यामुळे झालं, कचरा कोण जाळतंय, अमुक जाळतंय, तस अमुक जाळतंय, ही सगळी कारणं खोटी आहेत. ह्याच्यात आम्ही देखील काम केलेलं आहे. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे, त्या मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनप्रमाणे आम्ही काम देखील करत होतो. एक स्पष्ट कारण ह्याच्यात एवढंच आहे की जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सचं, त्या बिल्डिंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग साईटमधून ही सगळी धूळ येत आहे. ही सगळी धूळ मुंबईकरांना त्रास देत आहे. आणि ह्याचं कारण एवढंच आहे, आधी पण सरकार होती, आधी पण मुंबई महानगरपालिका होतं, आम्ही 25 वर्ष बघितलेलं आहे. कामं एवढीच चालायची सगळीकडे, रस्त्याची असतील, अनेक वेगळी कामं चालायची, पण प्रदूषण एवढं वाईट नव्हतं. ह्याचं कारण एकच आहे की जे नियोजन व्हायला पाहिजे ते नियोजन आज मुंबईमध्ये होत नाही आहे आणि अनेक शहरांमध्ये होत नाही आहे. कदाचित नगरविकास मंत्र्यांना त्यांचं खातं चालवायचं कसं हे माहिती नसेल, पण मूळ गोष्ट हीच आहे की आज मुंबईमध्ये तुम्ही पहा, जिथे जिथे कामं सुरू आहेत, मला एकसुद्धा बिल्डिंग साईट दाखवा जिथे ते हिरवे पडदे लावलेले आहेत, स्प्रिंकलर लावलेले आहेत, अजून काही जे नियोजन म्हणून सांगितलेले. मार्चमध्ये पण ह्याच प्रशासकांनी अशीच गाईडलाईन काढली होती. काही झालं त्या गाईडलाईनचं? कुठेही दिसली तुम्हाला गाईडलाईन? कुठेही नाही दिसली. आणि परत मग धुकं आलं, फॉग आला, स्मॉग आला, फॉग नाही स्मॉग आला की परत तीच गाईडलाईन काढतात, बैठक दाखवतात आणि मग काही ना काहीतरी चालतं. पण ज्या मुंबईमध्ये पालकमंत्रीच एक बिल्डर आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची आम्ही तरी? हा मोठा प्रश्न झालेला आहे. मग आज मला वाटतं मेट्रोचं काम थांबवलं, उद्या कुठच्या तरी फ्लायओव्हरचं काम थांबवतील. पण ही जनतेची कामं थांबवण्यापेक्षा मी ह्या खोके सरकारला आग्रह करीन की थोडी तरी हिंमत दाखवा आणि जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचं सरकार चालवत आहेत ना, त्यांची कामं थांबवण्याचा प्रयत्न करा. आज BKC मध्ये बघा, जेवढं बांधकाम चालू आहे, कुठेही तुम्हाला हिरवा पडदा दिसला आहे का आजूबाजूला येता जाताना? कुठेही स्प्रिंकलर दिसलेत का? पण प्रत्येक वेळी कुठचाही प्रॉब्लेम आला, कुठचाही विषय आला की मुख्यमंत्र्यांचा एक स्टँडर्ड रिस्पॉन्स असतो, कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन रिस्पॉन्स. आत्ता पण त्यांनी काय आयडिया काढलेली आहे? स्प्रिंकलर गन विकत घ्यायच्या, स्मॉक टावर लावायचे. किती? 30-32 कोटीचे स्मॉक टावर लावायचे. हा ते काय, आज मी ऐकलं 1000 टँकर विकत घ्यायचे आणि रस्ते धुवायचे. ह्या कारणामुळे मुळात कुठेही प्रदूषण होत नाही. प्रदूषण हे तुमच्या बिल्डर्सच्या साईट्सवरनं येतं. हिंमत दाखवा आणि ते काम रोखून दाखवा पुढचे 15 दिवस. जोपर्यंत ते जे काही तुम्ही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पाळत नाही तोपर्यंत काम रोखून दाखवा. कारण मुळात आपण 1000 टँकर विकत घ्यायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आला, रेंटवर घ्यायचं म्हणजेही कॉन्ट्रॅक्टर आला, स्प्रिंकलर गन घ्यायची म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आला, तुमचं ते आत्ता काय सांगितलं त्यांनी, स्मॉक टावर घ्यायचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आले. हे सगळं झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं परत बोनस, पण मुंबईकर करणार काय ह्याच्यावर प्रश्न. आणि हे सगळं होत असताना हे 1000 टँकरमध्ये पाणी भरणार तरी कुठून? तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात पाण्याचा मोठा प्रश्न आहे, दुष्काळ काही काही अजूनही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आहे. आणि हे सगळं होत असताना एलनिनो आपल्या राज्यात येऊन गेले असताना मुंबईकरांवरच सतत ही टांगती तलवार का, की पाणी पण तुमचंच, कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे पण तुमचेच आणि तुमच्याच नाका आणि घशात आम्ही प्रदूषण टाकू, हे सतत मुंबईकरांना खच्चीकरण का चाललं आहे? हा आज माझा त्यांच्याकडे प्रश्न राहील. बिल्कुल, कल आपने देखा होगा मैंने एक ट्वीट किया था, उसमें मैंने दो मांगे रखी थी. पहली मांग तो यही थी कि जो हमारे BMC और BST के कर्मचारी है उनको जो दिवाली का बोनस दिया जाता है, इस साल खोके सरकार भूल गई थी उनको, तो बोनस दिया जाए. तो मेरे जैसे ही ट्वीट आए वैसे ही आप सभी ने उसको दिखाया, उस ट्वीट को दिखाया, और लगभग 6-7 घंटों में ही बोनस डिक्लेयर किया गया. वैसे ही दूसरी मेरी मांग थी कि जो एक कॉन्ट्रैक्टर है साउथ मुंबई के, दक्षिण मुंबई के, यानी वो कॉन्ट्रैक्टर तो रहते नहीं, लेकिन वहाँ के कॉन्ट्रैक्ट्स मिले हैं, लगभग 1600 करोड़ के मिले हैं उनको कॉन्ट्रैक्ट्स, उनके कॉन्ट्रैक्ट टर्मिनेट किए जाए, ऐसी फाइल BMC के अधिकारियों ने म्युनिसिपल कमिश्नर के डेस्क पर रखी थी. तो भी
वो झिझक रहे थे कि साइन करूँ कि नहीं करूँ, साइन करूँ कि नहीं करूँ, बॉस क्या कहेंगे, डिप्यूटी बॉस क्या कहेंगे, दूसरे डिप्यूटी बॉस क्या कहेंगे, इसमें ही उनका मन पूरा व्यस्त था। तो मैंने थोड़ी स्पष्टता लाई उनके मन में और मैंने कहा कर ही दीजिए साइन, अभी तो पूरा काम तो हो चुका है, रास्तों का काम तो बंद है, तो फाइल पर साइन कर दीजिए। तो कल एक टर्मिनेट हो गए, लेकिन जो दूसरे अन्य 4 कॉन्ट्रैक्टर्स हैं मुंबई में जिन्होंने काम शुरुआत नहीं की, कामों को शुरुआत नहीं किए, उनको भी ब्लैकलिस्ट किया जाए, ये मेरी मांग रहेगी, इन्वेस्टिगेट किया जाए। क्योंकि मैं लगभग 11 महीने से बोल रहा हूँ कि ये जो काम है रास्तों का वो स्कैम है, स्कैम है, स्कैम है। और जैसे ही स्कैम, जैसे ही भ्रष्ट सरकार वहाँ भाजपा की कर्नाटका में थी और मध्य प्रदेश में है, दोनों जाने वाली है, वैसे ही यहाँ की जो मिंदे भाजपा की जो सरकार है वो भी जल्द जाएगी। नहीं, सीएम अगर आप देखें तो जो इलीगल सीएम है उनका हर एक रिस्पांस किसी भी विषय को लेकर हो तो कॉन्ट्रैक्टर ड्रिवन रिस्पांस रहता है। अगर आपको क्रिकेट सही नहीं आते तो चलो कॉन्ट्रैक्टर को बोलते हैं बैट नहीं खरीदते हैं, फुटबॉल सही नहीं आता है खेलने को तो कॉन्ट्रैक्टर को बोलते हैं फुटबॉल सही करते हैं, वैसे ही अगर आप देखें तो एयर पोल्यूशन का भी जो भी रिस्पॉन्स इलीगल सीएम का रहा है वो यही रहा है, कॉन्ट्रैक्टर ड्रिवन रिस्पॉन्स। 1000 टैंकर्स लाएंगे कहाँ से, कब तक आएंगे, स्प्रिंकलर्स कब तक लाएंगे, स्मोक टावर्स बिठा के कोई फायदा है क्या? मैं भी पर्यावरण मंत्री करके काम कर चुका हूँ, लेकिन कभी भी ऐसे जो कॉन्ट्रैक्टर ड्रिवन रिस्पांस होते हैं उसमें कभी मैं गया भी नहीं, क्योंकि इससे कोई फायदा किसी का होता नहीं है, जनता का फायदा होता नहीं है, शायद उनका फायदा हो सकता है लेकिन जनता का नहीं। हास्यास्पद है, मतलब तो थोड़ा अभ्यास करून आणि विचार करून जर त्यांनी पावलं टाकली तर चांगलं होईल। काय ना की कॉन्ट्रॅक्टर्सची मदत करायची सरसकट, म्हणून काही करायचं, थोडं तरी पटणार, खोटं बोला, थोडं तरी शिका मित्रपक्षाकडून। एक मिनिट, इथे इथे असं एक एक करू। द एअर क्वालिटी इन मुंबई हॅज बीन टेरेबल, अँड इफ यू सी राईट फ्रॉम जानेवारी दिस इयर द BMC हॅज इश्यूड मल्टिपल गाईडलाईन्स ऑन एअर क्वालिटी मॅनेजमेंट। नन ऑफ दोज गाईडलाईन्स आर फॉलोड, अँड एव्हरी टाईम दर इज स्मॉग इन अ सिटी दर इज टेरेबल एअर क्वालिटी, द BMC कम्स टुगेदर अँड ट्राईज टू हेल्प अ न्यू कॉन्ट्रॅक्टर। The illegal CM has been wanting to push his contractor friends all across the board. Today, if you see, every response to any issue is a contractor-driven response. Sprinklers, smog towers, buying 1,000 or renting 1,000 tankers. Where will the water come from? We are already facing a drought. In that, you want to use water. You want to help contractors by renting or buying tankers. Instead of this, I will urge the Khoke Sarkar to actually show some effort, show some strength, and stop the works of all those errant builders who have been violating these guidelines. I will also urge all the citizens to actually click pictures and tag the BMC and send it to the BMC municipal commissioner's house or his office to show where all the buildings in their neighborhood are not following the guidelines. मला वाटतं ह्याच्यात स्ट्रीट फर्निचरमध्ये पण असेल, इथे पण असेल, मी नाव न घेता सांगेन की काही त्यांच्या पक्षातले लोक श्रेयवादासाठी प्रयत्न करतात। आता काय, तसं राम मंदिरमध्ये पण त्यांनी केलेलंच आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय श्रेय ते घेतात। पण मुळात हीच गोष्ट आहे की हेच बघायला पाहिजे की जर एवढं त्यांना वाटत असेल की भ्रष्टाचार सुरू आहे, सरकार बसवलं कोणी, पक्ष फोडला कोणी, परिवार फोडला कोणी, आशीर्वाद कोणाचे आहेत या सरकारवर, काळा पाठिंबा या सरकारमधून, बाजूला हवा, हिंमत दाखवा, पक्ष म्हणून भूमिका घेत नाही पण श्रेयवादासाठी पत्र टाकतात, ही काही भूमिका कुठच्या पक्षाची होऊ शकत नाही। एक मिनिट, असं असं नाही नाही, मी आज नाही, पण वाईट बोलला मी आत्ता, बॅट टाकणार नाही। कारण नाही, दिनेशजी, कसं आहे की हे दोन विषय जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। आमच्या नेत्यांच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, या जनतेच्याच विषयावर चर्चा झाली, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज मुंबईमध्ये रस्ते होणार की नाही पुढच्या 1.5-2 वर्षात, हा प्रश्न मोठा एक उभा राहिलेला आहे। आणि दुसरं म्हणजे प्रदूषण, तर त्याच्यावर आज ही महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। दंड लावलेला आहे, बरोबर आहे, पण हे साधारणपणे मला मेपासून ऐकू येते, ते दंड वाढत चाललेलं आहे, पण दंड भरणार कोण? म्हणजे आत्ता तरी कंडिशन अशी आहे, मला माझ्या कानावर आलं की जे पेमेंट BMC ह्या कॉन्ट्रॅक्टरनं करेल त्याच्यातून हा दंड कापला जाईल, FIR टाकली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, कमीत कमी दंड त्यांच्याकडून तरी घ्या तुम्ही काढण्यापेक्षा, म्हणजे दंड लावता आणि दंडवड घालता, हे कुठचं प्रकार झालं? तुम्ही वारंवार उल्लेख करतात की बोगस टेंडरिंग,
बोगस टेंडरिंग म्हणजे नेमकं काय होतं? बोगस टेंडरिंग म्हणजे आपल्याला आठवत असेल त्यावेळी मी ब्लॉग पण लिहिलेला होता, पाच कॉन्ट्रॅक्टर्स मोठे आणले आणि पाच कॉन्ट्रॅक्टर्सना पाच पॅकेट्स दिले मुंबईचे, त्याच्यात बरोबर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर जो जिंकलाय कॉन्ट्रॅक्ट त्याला 7-9% जिंकायला दिलेला आहे, जो हरलाय त्याला 9-13% दिलेला आहे आणि प्लस त्याला 18% वेगळा GST आणि 8% वेगळा बेनिफिट दिलेला आहे. हे लोकांसमोर हे ओपन शॉट केस आहे करप्शनची, ही करप्शनची ओपन शॉट केस आहे. पण हे असं कुणी कुणी पत्र टाकण्यापेक्षा चॅलेंज देतो सरकारमधला पाठिंबा काढा. त्याच्यावर मला वाटतं उद्धव साहेबांनी भूमिका मांडलेली स्पष्टपणे, पण आज ह्या दोन विषयावर मी मांडली, त्याच्यावर वेगळं आपण बोलूच. मुझे लगता है उन्होंने तो वापस लिया, उन्होंने माफ़ी भी मांगी है, लेकिन जो आज महाराष्ट्र के कैबिनेट में गद्दार मंत्री बैठे हैं, जो महिलाओं का अपमान करते हैं, महिलाओं को गाली देते हैं, वो आज भी मंत्री करके बैठे हुए, तो भाजपा को क्या न्याय बनता है कि उस पर बात करें? तो यही बात है, किसी भी महिला पर कोई भी कुछ शब्द बोले तो वो उसकी निंदा होनी चाहिए, लेकिन हमारे महाराष्ट्र के कैबिनेट में ऐसे भी लोग हैं जिन्होंने गाली गलौज की है, TV पे की है, गालियाँ दी है, आज मंत्री बन के घूम रहे. ऐसे भी लोग हैं सिद्धिविनायक के न्यास पे अध्यक्ष बने हैं जिन्होंने गणपति बाप्पा के ही प्रोसेशन पे बंदूक रोकी है, पुलिस स्टेशन में जाके फायरिंग की है, लेकिन उनको भी न्यास के अध्यक्ष बनाया है. तो सवाल यही उठता है कि महाराष्ट्र में जो भाविक है वो कितने सुरक्षित रहेंगे अगर ऐसे न्यास के अध्यक्ष ये बनने लगे तो. मला वाटतं बघा, मी परत सांगेन याच्यात कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन रिस्पॉन्स सगळीकडून येत आहे. मूळ गोष्ट हीच आहे की तेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, स्प्रिंकलर असतील आणि जे काही सुशोभीकरण असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं करण्यात जे आलेलं होतं त्याच्यात सरकार पडल्यानंतर किंवा सरकार पाडलं गेल्यानंतर पुढे स्प्रिंकलर्स चालवले का? रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम चालवले का? कुठेच नाही. मग ते बंद पाडायचे आणि मग परत नवीन काहीतरी करायचं, हा आमचा सगळ्यांचा प्लॅन असतो. मुझे लगता है राज्य में तो पर्यावरण मंत्री है ही नहीं, लेकिन अगर आप देखें तो दूसरे भी जो अन्य मंत्री है उनका भी काम कैसे चल रहा है उस पर भी एक विचार करना जरूरी है. उद्योग मंत्री है लेकिन उद्योग आ रहे नहीं है, FDI आई नहीं, नई FDI का 1 रुपया नहीं आया. हमारे कृषि मंत्री हैं लेकिन अगर आप देखें तो किसानों की आत्महत्या सबसे ज़्यादा हमारे महाराष्ट्र में चल रही है. ऐसे सारे जो विषय है ये सरकार जो है खोखी सरकार व्यस्त है अपनी सरकार बचाने में, लेकिन आज भी जनता की कोई सुन रहा नहीं है. I would have to read into this, but we're hoping for a fast track decision from the tribunal in Maharashtra on our case as well. Thank you. Sir, there is more powers in Mumbai madhe basavanat yenar aahe. Te Delhi madhe test kele gele tani te tithe fail zalet. Barobar. Tar te Mumbai madhe aalyanantar kay tacha parinam hoil tari suddha. Mala vatta contractors chi maja challi apan baghtay contractors cha je kay dhamal challi aahe rajya madhe builder contractor aalyanantar sagle sarkar basalyanantar. हेच स्मॉक टावर्स मी पर्यावरण मंत्री असताना माझ्यासमोर देखील हा विषय आलेला होता आणि मी त्यावेळी देखील हेच सांगितलं होतं की कुठेही स्मॉक टावर्स लावून काही फायदा कोणाला होणार नाही आहे. कदाचित कॉन्ट्रॅक्टर्स न होईल, जे मंत्री आता लावायला यांना भाग पडत असतील त्यांना होईल, पण स्मॉक टावर्स लावून जनतेला काही फायदा होत नाही. कारण हे स्मॉक कुठे असं पकडलं जात नाही, जे सोर्स आहे त्याला टार्गेट करा, टार्गेट म्हणजे नुसतं धरपकड नाही तर काहीतरी त्याला एक नीट नियोजनबद्ध कार्यक्रम चालवला पाहिजे. जसं मी सांगितलं की जे बिल्डर्स असतील ज्यांचे साईट्स चालू आहेत जिथे धूळ अजून तुम्हाला दिसते किंवा जे कोणी पाळत नसतील जे काही तुम्ही गाईडलाईन्स दिले त्याच्यावर कारवाई करा, त्यांना भाग पाडा ते लावायला. ज्या राज्यामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासावर किंवा त्या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून एका अशा व्यक्तीला बसवतील जिथे त्यांनी बंदूक गणपती बाप्पाच्याच मिरवणुकीत रोखली आहे भाविकांवर, मुंबईकरांवर, दादरकरांवर, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं, त्यांच्यावर आर्म्स ॲक्टची कॅस झाली, ती गोळी आली हे पण पोलिसांनी सांगितलं, नुसतं गृहमंत्र्यांनी काय सांगितलं ह्यांनीच फायर केली की नाही हे माहिती नाही. आता एवढं जर पोलिसांचे तुम्ही हात बांधून ठेवत असाल आणि त्यांना अध्यक्ष करत असाल तर अशा राज्यामध्ये न्याय तरी काय अपेक्षित करायचं आपण? तर पोलिसांचे हात बांधलेले आहेत आणि पोलिसांच्या मागे किंवा पोलिसांना कोण चालवत आहे? तसंच मी त्यावेळी पण बोललो ना, जालन्यामध्ये लाठीचार्ज करायला कोणी लावला?
जनरल डायर कोण आहेत, तसंच दुसरे जनरल डायर तुम्ही आता त्या सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्टवर बसवलेत. तुम्ही बघा, विचार करा, मुंबईसारख्या शहरामध्ये, दादरसारख्या मतदारसंघामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत जी व्यक्ती, जी जबाबदार व्यक्ती, जे आमदार आहेत, गद्दार जरी असले तरी आमदार आहेत, त्यांनी बंदूक धरली हे टीव्हीवर दिसले, तुम्ही सगळ्यांनी दाखवलं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही अध्यक्षाचे त्या नाशाचे अध्यक्ष करू शकता.